माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आरक्षण तर दिलंच नाही आणि या शासनाने मेगा भरती 70,000 लोकांची काढली. आमची मागणी आहे, जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत एक ही शासनाची जागा भरू नये. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून 2,000 कोटीचा निधी दिला म्हणतात, सोलापुरातून 1,000 अर्ज आले, त्यातल्या 3 माणसाला फक्त कर्ज मिळाला. शैक्षणिक सुविधेमध्ये म्हणजे तुम्ही एबीसी खाली आर्थिक दुर्बल म्हणून तुम्ही 50% शैक्षणिक सवलत दिल्या, त्यात 108 पैकी 8 कॉलेज फक्त नियम फॉलो करतात, 100 कॉलेजनी ह्या नियमाला केराची टोपली दाखवलेली आहे. आमचं आव्हान आहे, फडणवीस साहेब तुम्ही ज्या महाराजांचा आशीर्वाद घेऊन सत्तेवर आला, ज्या महाराजांचं तुम्हाला प्रचंड मतदान केलं, ज्या समाजानं तुम्हाला मुख्यमंत्री केलं, त्या समाजाची तुम्ही घोर फसवणूक केली. तुम्हाला पंढरपूरमध्ये येण्याचा अधिकार नाहीये. तुम्ही ज्या दिवशी आरक्षण डिक्लेअर कराल तुम्हाला समाज पंढरपूरला आणून पूजा करेल. आमचं आव्हान आहे, 900 वर्षाची परंपरा असलेल्या वारीला जर गालबोट लागू नये म्हणून असेल, महाराष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही समाजाला न्याय द्यावा, मगच पंढरपुरात पोल ठेवा. धन्यवाद.